हिवाळा आला की केसांची समस्या मोठ्या प्रमाणात सतावते हिवाळ्यात केस वृक्ष होणे कोरडे पडणे ही एक सामान्य समस्या असली तरी आजच्या अप टू डेट जमान्यात आपण असेच बाहेर जाऊ शकत नाही आपल्याला केस नीट ठेवूनच समाजात वावरावे लागते तुमचे वृक्ष कोरडे केस तुम्ही कितीही ड्रेसिंग छान मारली असेल तर त्यावर पाणी फिरू शकतात म्हणूनच यासाठी तुम्हाला एक असा जालिम उपाय हवा जो हिवाळ्यात तुमच्या केसांची योग्य काळजी घेईल आणि तुम्हाला या समस्येबद्दल चिंता करण्याची गरज भासणार नाही अनेक स्त्रिया खास या समस्येवर उपाय म्हणून अनेक गोष्टी करून बघतात तुम्हीसुद्धा असे अनेक उपाय करून पाहिले असतील पण फरक पडला नसेल तर काळजी करू नका आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्यासाठी खूप गुणकारी ठरेल केस वृक्ष असतील तर जर तुमच्या केसांमध्ये थंडीमुळे वृक्षपणा आला असेल आणि त्यामुळे केस खूप राकट वाटत असतील तर तुम्ही ब्राह्मी ऑइल आणि नारळ तेल मिक्स करून आणि ते गरम करून आपल्या केसात लावू शकता हे मिश्रण बनवण्यासाठी तुमच्याकडे ब्राह्मीची पाणी आणि नारळ तेल हवे या दोन्ही गोष्टी तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळतील हा एक अत्यंत जबरदस्त उपाय असून आजही भारतात हिवाळ्यात वापरला जातो या तेलाचे गुण केसांना सिल्की बनवतात आणि केसांच्या अन्न समस्यासुद्धा दूर करतात या व्यतिरिक्त अजूनही काही उपाय व घरगुती तेलांची कृती मी तुम्हाला सांगणार आहे तेल तयार करण्याची कृती सर्वात आधी तुम्हाला ब्राह्मीची काही पाणी घेऊन त्यांना मंद आचेवर दोन कप पाण्यात उकळून घ्यायचे आहे जेव्हा पाणी अर्धी होईल तेव्हा त्यात तुम्ही एक कप नारळ तेल मिक्स करा आता हे मिश्रण तोपर्यंत मंद आचेवर शिजू द्या जोपर्यंत त्यात फक्त नारळ तेल राहणार नाही या प्रक्रियेला एकूण पंधरा ते वीस मिनिटे लागतात आता तुमची नैसर्गिक ब्राह्मी ऑइल तयार आहे आता गॅस बंद करून हे तेल थंड होऊ द्या तेल थंड झाल्यावर ते गाळून जार मध्ये भरून ठेवा हिवाळ्यात तीन वेळा तरी हे तेल केसांना लावावे यामुळे केस वृक्ष होणार नाहीत आणि कोणतीही समस्या जाणवणार नाही ज्या लोकांचे केस पहिल्यापासून पातळ आणि कमजोर आहेत त्यांना हिवाळ्यात हेअर डॅमेजची समस्या मोठ्या प्रमाणात सतवते कारण हवेमुळे केसांमध्ये एक वृक्षपणा येतो आणि तो, तो खूप जास्त प्रमाणात असतो यामुळे केस हळूहळू तुटू लागतात या समस्येपासून बचाव म्हणून तुम्ही नारळ तेलात कडीपत्ता मेथी दाणे मिक्स करून तेल तयार करा एक कप नारळ तेलामध्ये एक चमचा मेथी दाणे टाकून ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या मग पंधरा ते वीस कडीपत्त्याची पाने टाकून दोन मिनिटे शिजवून गॅस बंद करा जेव्हा तेल थंड होईल तेव्हा जारमध्ये भरून घ्या आणि आठवड्यातून तीन वेळा या तेलाने टाळूची चांगली म मसाज करा थंडीमध्ये अर्थात हिवाळा सुरू झाला की शॅम्पू करताना आपल्या केसांना शॅम्पू करून तो तसाच ठेवू नये असे करण्याची गरज फक्त उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात असते कारण या ऋतूमध्ये सीबम मिळते तर हिवाळ्यात मात्र असे होत नाही म्हणून शॅम्पू शक्य तितका लवकर काढावा केसांची क्लिनिंग योग्य प्रकारे केली पाहिजे पण केस जास्त वेळा धुऊ नयेत नाएत। नाहीतर केसांची मुळे आणि डोक्याची त्वचा यातून नैसर्गिक तेलसुद्धा निघून जाते यामुळे सुद्धा केस पातळ आणि वृक्ष होतात डॅमेज आणि ड्राय केसांसाठी ज्या लोकांचे केस आधीच खूप पातळ आणि कमकुवत आहे त्यांना हिवाळ्यात केस खराब होण्याची समस्या खूप जास्त सतावते कारण वाऱ्यामुळे केसांमधला कोरडेपणा इतका वाढतो की केस मधूनच तुटू लागतात तर काही लोकांना स्प्लिट एंड्स म्हणजेच दुतोंडी केसांची समस्याही होऊ लागते ही समस्या ताटाळण्यासाठी मोठा कांदा मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा यानंतर कांद्याचा रस एका भांड्यामध्ये गाळून घ्या एखाद्या तेलामध्ये कांद्याचा रस मिक्स करा हे मिश्रण केस आणि टाळूला लावा पण तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ हे मिश्रण केसांमध्ये ठेवू नका कारण कांदा एक कूलिंग एजंट मानला जातो त्यामुळे सर्दी खोकला आणि डोकेदुखी होण्याची शक्यता आहे कांद्याचा रस नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावा यामुळे केसांची चांगली वाढ होईल एवढंच नाही तर केसांमधील कोंडा कमी होऊन नैस नैसर्गिक देखील मिळेल डँड्रफ व खराब झालेल्या केसांसाठी डोक्यातील कोंड्याची समस्या खूप वाढली असेल तर मोहरीच्या तेलात रतनज्योत शिजवून तेल तयार करा आणि आठवड्यातून तीन वेळा केसांच्या मुळांना मालिश करा रात्री तेल लावा आणि सकाळी शॅम्पू करा यामुळे कोंडाही दूर होईल आणि केसही दाट आणि लांब सडक होतील यासोबतच तुम्ही एक मोठा चमचा दही आणि त्यामध्ये लिंबू रस मिक्स केलं केलेलं मिश्रण वापरू शकता हे मिश्रण वीस ते तीन मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा हा उपाय वीस दिवस करा दह्यामुळे केसांना चांगलं मॉइश्चरायझेशन मिळतं जावेद हबीब यांचा मोलाचा सल्ला फेमस हेअर एक्सपर्ट आणि स्टाय स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्या मते तुम्ही ज्या प्रदेशात राहता तेथील तेल स्थानिक तेलाचाच वापर तुम्ही केला पाहिजे जसे की जर तुम्ही उत्तर प्रदेशात राहता तर मोहरीचं तेल वापरा आणि जर तुम्ही दक्षिण भारतात राहता तर नारळाच्या तेलाचा वापर करा जावेद यांचा यामागचा तर्क असा आहे की जे क्षेत्र जसे असते त्याचप्रमाणे तेथील गरजेनुसारच तेथील प्रकृती तेथील गोष्टी निर्माण करते उत्तर भारतात मोहरीचे पीक जास्त घेतले जाते आणि दक्षिण भारतात नारळाची झाडे खूप आढळतात म्हणून तेथील लोकांच्या केसांची आणि शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी तेथील स्थानिक तेलच योग्य आहे तर अशा प्रकारे तुम्ही हिवाळ्यात केसांची काळजी घेऊ शकतात